शिरपूर तालुक्यातील सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरून नरडाण्याकडून शिरपूरकडे येणारे अज्ञात वाहन पाण्यात पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी महामार्ग पोलिसांकडून बंदोबस्त लावून वाहन शोधण्याचा प्रयत्न केला जात होता. तथापि तापी नदीला पूर असल्यामुळे वाहन शोधण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या या पुलाचे तथा चालकाच्या बाजूचे सुमारे 30 फूट अंतराचे कठडे तुटल्याचं आज सकाळी काही वाहन चालकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही माहिती स्थानिक पोलिसांना कळवली. त्यानुसार तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुलाच्या तुटलेल्या कठड्याजवळ टायर घासल्याचं दिसून आल्याने पाण्यात मोठे वाहन पडल्याचा संशय बळावला. सध्या हतनूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सदर वाहन शोधण्यात अडचण निर्माण होत होती. सदर वाहन लक्झरी असल्याची चर्चा तथा अफवा देखील या परिसरात पसरली आहे. नरडाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळ्यावरून शिरपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तापी नदीच्या पुलावर रात्री सुमारे 1:30 वाजेच्या सुमारामध्ये कुठलातरी अज्ञात वाहन हे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तापी पुलावरील जे पूल आहे त्याचं कठडे तोडून सदरील वाहन हे नदीमध्ये पडलेलं आहे. नक्की वाहनाचा प्रकार कुठला आहे हे अद्यापर्यंत अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांची स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी शोधमोहीम चालू आहे. लवकरच वाहनाचा प्रकार, वाहनाचा मालक आणि त्या ठिकाणी कोण आणि किती लोक होते याबाबत माहिती उपलब्ध होईल. त्याआधी सध्या शोधकार्य सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ता मी मोठ महाजन बोलतोय. डेली इथं कंटिन्यू सेवामध्ये राहतो. आतापर्यंत 8-9 घटना अशा झालेल्या आहे. 5-6 गाड्या खाली पडलेल्या आहे. एक गाडी अगोदर खालीच आहे आतापर्यंत. परंतु इथं रस्त्याची संरक्षण नाहीये. डिवायडर लहान आहे. डिवायडर लहान असल्यामुळे गाडी जम्प करताना ओव्हर होऊन जाते आणि डिवायडर करून खाली पडून जाते. लक्षात येत खरं लक्ष द्यायला पाहिजे रस्त्यावाल्यांनी आणि सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आज पहाटे ही घटना झालेली आहे. पण आता कंपम नाही आहे. ट्रक आहे का लहान गाडी आहे. परंतु पॅसेंजर गाडी आहे. अजून कंपम झालेलं नाही. शोध मोहीम चालू आहे. या मार्गानं लक्ष देत आहे आणि आपल्या मीडियावाल्यांचं सगळ्यांचं सहकार्य अद्भुत आहे. तुरंत फोन केल्यावर येऊन जाता सगळेजण.